हाय हॅलो नमस्कार, मी संस्कृती. संस्कृती किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप 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 स्वागत करते. आज आपण बनवतो आहे पनीर घोटाला. बघा, इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे मी. इथे यात आपल्याला बटर घालून घ्यायचं आहे. तेल किंवा बटर तुम्ही काही पण यूज करू शकता. मी इथे बटर यूज केलेलं आहे. बटर मेल्ट होत आलेलं. यात एक चमचा लसूणची पेस्ट आणि अर्धा चमचा अद्रकची पेस्ट घालायची आहे. हवं तर इथे हिरव्या मिरचीचा सुद्धा वापर करू शकता. बघा, अद्रक लसूण छान परतून राहिलेली आहे. कच्चेपणा गेलेला. आता कांद्यासोबत इथे फ्राय होईल तर आता इथे कांदा घालून घेऊया आपण. कांदा लवकर परतला गेला पाहिजे म्हणून थोडंसं मीठ घालते. कांदा हलका गोल्डन करायचा आहे आपल्याला, फक्त जास्त भाजायचा नाही आहे. बघा, कांदा छान परतला गेलेला आहे. गोल्डन रंगही आलेला आहे आणि सॉफ्ट पण झालेला आहे, बघू शकता. आपण आता यावरती टमाटर घालून घ्यायचे आहे. सोबतच हरा धनिया. आणि जर शिमला मिरची तुम्हाला यात घालायची असेल तर टमाटर सोबतच इथे शिमला मिरचीही घालू शकता तुम्ही. हे सगळं मिक्स करून घेते. आणि यात आता आपल्याला मसाले घालायचे आहे. लाल तिखट घालून घेते आहे मी. इथे 2 चमचे लाल तिखट घातलेले आहे. आणि बटरमध्ये पण मिठाशिवाय कांदा परतानेही आपण मीठ घातलेलं आहे, तर चवीनुसार मी इथे मीठ घालते आहे. एक चमचा जिरे पावडर घालते आहे. गरम मसाला घालते आहे. धने पावडर घालते आहे 1 चमचा. हळद घालते आहे. त्याची कस्तुरी मेथी घालून घेते आता. आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण हे सगळं कवर करून ठेवूया आणि छान वाफ काढून घेऊया, म्हणजे टमाटर मस्त सॉफ्ट होतील. तोपर्यंत आपण पनीर किसून घेऊया आणि चीज किसून घेऊया. टमाटर सॉफ्ट झाले का तर आपण आता बघूया. छान सॉफ्ट झालेले आहे टमाटर सगळे. गॅस कमी करते आहे. टमाटर छान सॉफ्ट झालेले आहे. पण आता पावभाजी मॅशरनी पूर्ण मॅश करून घ्यायचं आहे. खूप सुंदर सुगंध येतो आहे. अगदी थोडं पाणी घालते. आणि आता इथे आपल्याला पावभाजी मसाला घालून घ्यायचा आहे. छान कवर करून छान दणदणीत उकळी येऊ देऊया. सुंदर, बघा किती छान रंग आलेला आहे. सुगंधही अप्रतिम येतो आहे. तर छान यामध्ये आपण बघा, मी इथे पनीर आणि चीज किसून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला पनीर आणि चीज दोन्ही घालून घ्यायचं आहे.
सर्व छान मिक्स करून घेऊया आपण. याला जास्त पातळ किंवा घट्ट नाही ठेवायचं आहे, बस या प्रकारे आपण करून घ्यायचे आहे. बघा छान मिक्स करून झालेलं आहे. आपण आता वाफ काढून घेऊया. तुम्ही पावसोबत किंवा कुलच्यासोबत किंवा भाजी म्हणून पोळीसोबत सुद्धा खाऊ शकता. अतिशय अप्रतिम अशी डिश आहे. तेव्हा बघा ही पटापट होणारी रेसिपी आहे. तर बघा मस्त छान उकळी आलेली आहे आणि पनीर घोटाला रेडी आहे. पनीर घोटालासाठी आपल्याला काय काय साहित्य लागले ते आपण इथे बघूया. पनीर घेतलेलं आहे मी इथे, चीज घेतलेलं आहे, बटर, त्यानंतर लागेल आपल्याला तिखट, मीठ, हळद, धने पावडर, अद्रक लसूण क्रश केलेलं, पावभाजी मसाला, जिरे पावडर, गरम मसाला, कस्तुरी मेथी, हरा धनिया, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टमाटर. पनीर घोटाला बनवताना आपल्याला पनीर आणि चीज किसून घालायचं आहे.